कामगारांचे नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या 88व्या जयंतीनिमित्त आयोजित सभेला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दांडी मारली, ज्याबाबत माथाडी नेते व स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी खंत व्यक्त केली। ज्याबाबत माथाडी नेते व राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी सर्वसराव करत परिस्थिती हाताळली। सरकार कोणाचंही असो, पण हा कामगारांना न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका त्या त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांपासून त्या अनेक नेत्यांनी केली। अगदी देवेंद्र फडणवीसांनी पण केलं, याचा उल्लेख मी मुद्दाम करेल। मी आज एवढंच सांगेन की आज राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, कामगार मंत्री उपस्थित राहणार होते। नितीन गडकरी साहेब पुण्यावरून कराडला कार्यक्रमाला आहे, अजितदादा सुद्धा सातारला आहे, आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं केंद्रीय मंत्र्यांचं निमंत्रण होतं। म्हणून सहकार पणन मंत्री, पालकमंत्री म्हणून कराडला उपस्थित राहिले, आणि कोल्हापूरच्या नॅशनल हायवेपासूनच्या अनेक कार्यक्रम असल्यामुळे हसन मुश्रीफसुद्धा तिथे गेले। कारकत नाही, पण राज्याच्या सरकारमधला प्रतिनिधी म्हणून मी उपस्थित आहे, आणि कामगार मंत्री आणि या सर्वांच्या भूमिकेतून एक माथाडी कामगारचा नेता म्हणून सुद्धा उपस्थित आहे। आणि फडणवीस साहेब आणि आपण सगळे एकत्र, मला वाटतं की सरकारची भूमिका निश्चितपणाने पोहोचवण्याचं काम मी कार्यकर्ता म्हणून करेन। शब्द एवढाच देतो, अजितदादांची वेळ व्यवस्थित घेतो, मी आणि नरेंद्र पाटील आम्ही दोघेही घेतो, आणि दादांना आणून तिथल्या तिथल्या ऑन दी स्पॉट निर्णय घेण्याचा निर्णय घेऊ, एवढी त्या ठिकाणी ग्वाही देतो। कॅमेरा पर्सन संदीप सोबत सुदीप घुलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, तुर्भे, नवी मुंबई।